डॉक्टर आशिष जरक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000 अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 19. पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. अरे पाण्याला काही काय चाललंय का तुझं? हिला काय हिरवडी दगडी आणून टाकले ती ह्या इकडे सगळं नांगारलंय. कोणाचं रान? माझं रान आहे. अरे बाबा आता पहिला आता पिढ्यान पिढ्या जाऊ पाण्यान रस्ता आहे का इथल्या लोकांनी जायचं बोलायचं नाही. दगड खाली असं दगडाने हाणण्यासारखं काय केलंय आम्ही? काय बघा आता रान कुठे आहे आमचं? तिथं ऊस आता कसा जाणार? आता इथनं जाई करायचं काढवाळा आणायचं म्हणलं तर कसं आणायचं? ही काय ठेवलं का रस्ता तू? मला कशाला सांगतोय मग? अरे हिला का सगळ्याच सारा पहिल्यापासून पिढ्यान पिढ्याचा रस्ता आहे. तू दर बारीने टोकर इथं दगडे आणून टाक. आता रस्ता ठेवलाय किती? जायचं तरडी भाऊ सोबाला सांगाय तिकडं. आला काय मोजणी आणायचं तो बघू. ही सगळं कागदपत्र माझ्या नावावर निघतंय. कुठं पण जा, दिल्ली सुद्धा आपलं कागदपत्र निघतंय. अरे काही बरोबर नाही रे का? रोज आपल्याला एकत्र एक दिवस काढायचे. ही तुझ्या लक्षात येत आहे का? तू बी वापरशील आम्ही बी वापरू. ही रस्ता नीट ठेवला तुझी बी वाहन जाते आम्हाला जाय करता येईल. अरे इकडे कागदपत्र कोर्ट कचेऱ्या करत कशासाठी? पण रान माझ इथं रोड नव्हता आणि कुठला तुला रोड द्यायचा? ही लका बरोबर नाही. ही तुझं दरबारी नाडकायला का? गाव 10 वेळा बोलावलं आपण दगडे राहून घे कुठं काय कर केलेलं आहे का नाही? मग ही तू नीट का बरं वागत नाही? माझ्या नाव कागदपत्र आहेत ना. अरे बाबा ही रस्ता पाण्याचा रस्ता आहे त्याच्यात नकाशे तू आनंद बघ कधी भीती जायचं मोजणी बिजणी घेऊन जाऊ दे ना. जाऊ देणार नाही. याला काय ही बरोबर नाही का? ही आपल्या पुन्हा गावाबर गावाच्या पुढे चालणार नाही तर पुरून टाकीन. आता बघ बाबा तुला पटला काय सांगायचं नाही. याला काय दरबारीने तुझी अशीच नाटक का दगडाने आणेल मारेल. पाटील च्या पाणी तरी ठेवा तोवर करू करू. बघा राम भाऊ सुभाषराव, राज्यातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता मला असं वाटतं सरपंचाच्या विरोधात सुद्धा आपण सुद्धा बंड केलं पाहिजे. धबारा मेंबर न्यायचं ना पळवून हॉटेल खंडोबाला ठेवू. आओ राम भाऊ, तुम्ही गावातले पुढारी एकेकाळे गावचे सरपंच होता. गावचे कमिटी सदस्य कमिटी ग्रामपंचायतीची बॉडी 11 आणि 10-12 सदस्य नेहमी करा. 12 तुमच्या बाबा घेता. अरे मग 10 आम्ही ग्रामसेवक बी उचलू. नाही नाही पहिल्या तर तुम्हाला पळा न्यायचे की बघा नंतर पळवून न्यायच्या गोष्टी करा. होय तुमच्या वहिनी सरपंच होत्या त्यावेळेला जर हा जर तुमच्या मनात किंवा बाळासाहेबांच्या मनात विचारायला. माझ्या वहिनी सरपंच नव्हत्या, माझ्या मिसेस सरपंच होत्या. तुमच्या वहिनी सरपंच होत्या. हे या माणसाला बरं का मेंदू अजिबात नाही. मठ्ठ मेंदूचा वहिनीजी म्हणतात ना आमचा नवरा उंडगा आहे ह्याला हे कारण बोलतोय. हे बाया तुझी बायको तुला जे उपाधी देती ती माझ्यावर ढकलू नको. मी तुला लय वेळा सांगितले. अरे उंडगाचा माणूस आहे तुझ्या दारात नाही मी सुभाषराव टाको ठोका म्हणून मला दुसऱ्याच्या दारात आली ढे मारी.
तुझीच बायको मला सांगत होती लय व उंडग पदरात चपला कसा काय बोलते अकराशे बॉडी बारा सदस्य वाद व्हायचे रे खोद्या पण एकमेकांना चपला लायकीपेक्षा कमी समजा आपण 8 सदस्य हॉटेल खंडोबाला नेऊन ठेवले आणि आपण चौघ असणार दाबारा जण झाले ना अरे बे अक्कल म्हणतो राजकारणाचा खेळ खंडोबा झालाच म्हणून सांगा राजकारणात पडायचं नाही लैला महाराज पाडा निवडून येऊ अरे कोणागर तुमच्याकडे चालतो भांडण झालंय तिथं रानात कोणाचं त्या माधवाला सांगायचं केले येड्यावाने करायला त्या भांडासाठी भांडतोय मला त्याला समजून सांगा तो म्हणतोय तो येड्यागत करतोय तो म्हणतोय तो येड्यागत करतोय शहाण हाय कोण नेमकं त्या भांडासाठी भांडण चालले पहिला जे रोड जे होता तो त्याला दाबलाय काय दाबला सार्वजनिक रस्ता होता त्याला दाबून घेतलेला सगळा पण अरे पिढ्याने पिढ्या येत येत जात गेलाय ना आताच का भांडण व्हायला लागले ते त्याला तुम्ही समजून सांगा नाहीतर माझ्यासारखं बरं वाईट कोण करणार नाही त्याच आला का तू तर खून करायची भाषा करायला लागला तुझ्या सारख्या तक्रारी का तू आरेनावे करतो लोकांच्या बऱ्याच तक्रारी तुझ्या बाबतीत आम्ही काना मागे टाकतो म्हणजे काय येडे काय अध्यक्ष यालाय काय पाटील यालाय काय उगा काहीतरी भांडत बसू जाऊ नको तुझ्या सारखी मानकांची भाषा असते माहिती का तो महाजन आहे ना गरीब माणूस आहे तुला माहितीये का तिथना का टेलर जात होता उसाचा ट्रक जात होता उसा तुझ्या बापन तिथन दाबत नसत का ऐका की तुमच्या भांडणाला पोलीस स्टेशन सुद्धा वैतागून गेले अध्यक्ष मला तर खात्री 100% गावामध्ये एक दिवस खून सत्र माझणार भांडा मरल का माधवा मरल मला सांगता येणार काय शुभ बोला की असला कशाला आपल्या मीटिंग मध्ये तेवढी काय करू नये आपण गवा समजराव तुमच्या असल्या स्वभावाचा जे लोक फायदा घ्यायचे ते मी तांटा मुक्तीदार अध्यक्ष असू ना चुपून काढले असते मग मीटिंगला बसवले असते तो 50 वेळा सगळ्या शेतकऱ्याला ताप आहे तिथं माहिती काय अर काय तू बोलत जाऊ नका कुठे किंमत गावाची ठेवतो तो तुम्ही किंमत ठेवतो कुठं किंमत ठेवतो तो गावाची पाटील येत अध्यक्ष येत हे रामभाव घरात किंमत असेल त्यांना गावात झालं गावात आणि राज्यात आणि देशात कुणालाच किंमत नाही तू नीट बोल तुला मी नीट सांगतो जर या ठिकाणी जर भांडण नीट नीट कमी ठेवलं नाही माझ्या कवायत नाही जा काय करतो सगळ्याला हाडून मारून इकडे येतो तक्रार घेऊन तू रस्ते खाऊन आला आमच्याकडे असं कधी झालंच नाही दुसऱ्याला मारतो ते मला मारायला तू सर मधी कथे जा सुनाचा पाय मला तो मारला बळ सांगतोय तू अरे काय बळ सांगतो गावात खोटं तू एकटाच खालाय म्हणजे म्हणजे बळाला बर तू इतकं समजून सांगतो चल ना बळ आणि तुला शेणा वय पाडा जा बर आम्ही बघतो त्याला पण बोलू मारणांना पण बोलवून घेतो आणि काय असेल मिठू रामबा आता शेवटचं लक्ष घालायचं मला तर वाटतं तुझं नाव पांडा ऐवजी धोंडा पाहिजे होत का ना सांगितलं बर बर बघून घेतो कुणाला बघणारा त्याच्यासाठी आलतो आमच्याकडे बघाय पांडाची भाषा अहो ही लेबर काके माझणार नाही ना चांगला मग बरं माझणाराची तक्रार नाही हा का ट्रक जात होता ओसाचा त्याच्याने दाबत दाबत चांगला रस्ता मोजावलाय मारतील की बाकीची शेतकरी सुभाषराव दम दिला कोणाला त्या माझणाराला पण दिला आणि सगळी आता जाता सगळी शेतकरी बोंबाल देते आपण शेवटच लक्ष घालायचे बरं जाऊ का पाटील हॅलो सरपंच गावातलं भांडणं मिटवायच्या वेळेस कुठे जात होत त्या पांडाची महत्वाची भांडणं मिटवा आम्ही सांगितलंय मिटवा तिकडं आमच्याकडनं आलं पाहिजे फोनच लावला नाही ना आमच्या जास्त हे मारताय लावलाच नाही फोन हे माणसाने आमच्या जास्त सरपंचाने महाराज सरपंच होता सरपंचाने पाटला आम्ही वाटणार जेवण करणार मी नाही पाटलाच्या वर इथं पाय खावायला लागला तो भी चल हो चला हो काका आहेत का आता काय त्या पांडाने वैताग आणलाय का आता तुम्हाला माहिती का नाही बर किती काळ आणलाय बघा पहिली बैलगाडी जात होती बर
आता तिथं बांध तरी ठेवलाय का ह्यानी बघा बरं. आम्ही कसं जागायचं सांगा बरं तुम्ही. तर बसा खाली, आपण बसून बोलू. मला सगळं माहिती आहे गावचं, रस्ता कुठं आहे, सरपंच कोण आहे, पाटील कोण आहे, तंटामुक्ती अध्यक्ष कोण आहे. मी खाली बसा, मी बी बसतो. बोला आता काय तुमचं आहे ती. अहो आता त्या पांढा बरोबर किती वेळा भांडण झालं. लय बऱ्या झाले. आम्ही काय भांडण त्यातली माणसं आहे. नाही तुम्ही लय हुशार आहे. तुमचं वडील नेंबर आता तुम्ही गावचं नेंबर. हाय नेंबर. आम्ही मत तुम्हाला दिलेत म्हणजे आम्ही कुणाकडे येणार. आमच्याकडेच येणार. मग ह्या पांडाने इतका काव आणला की जगायचं मुश्किल करून टाकलंय. बर आता पहिलं तुम्हाला माहिती. सगळं मला माहिती आहे अख्ख्या गावाचा इतिहास. त्या बांधाने बैलगाडी जात होती. ट्रक जातो आता अशोकलेलं. आता त्यांनी कुरून कुरून एवढूसात बांध ठेवलं नाही. आता तुम्ही बघा, तुम्ही बघायचं आला वाटलं. मी कशाला बघायचा जाव. माझं सगळं लहानपण इथं गेलं. तरण्याचा म्हातारा झाले मी. हे बघा माझे पौर्णिमेचा चंद्र आहे गामुशाचा. पौर्णिमेचा झाला पण कसा नसतो. तुम्ही ध्यान जर गीत दिलं तर ही मिळत. मी चार पाच लोकांच्या कानाव घाला. तो पांडा डेंजर माणूस आहे. मर्डर करेल माझा. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. तुम्ही चार पाच लोकांच्या नादी कानाव घाला आणि मग माझ्याकडे. माझ्याकडे कशाला आलं गरीबाकडे. जिता काढेल मला. जीसीपीने खड्डा खंदल आणि पुरून टाकेल मला ते. पण ही तुमच्याशिवाय मिटणार नाही. पण आता मी पडलो म्हातारा. तुम्ही तरण्याला सांगा पाच सहा लोकांच्या कानावर घाला. तुम्ही माझ्याकडे कशाला आलाय. तुम्ही मेंबर आहे का नाही. हाय ना नेंबर. आता आम्ही तुम्हाला निवडून दिलंय म्हणजे आम्ही कुणाकडे येणार. फुकट दिले का निवडून. माल घेतला का नाही. 2000 500 नोटा तेव्हा कसं वाटलं. थोका लावून नोटा मोजत होता. आता कसं वाटतंय. बरं वाटतंय का. त्यांच्याकडे जाता मार खायच्या टायमाला तुम्ही माझ्याकडे आलाय का. तुम्ही रामभाऊकडे जा. रामभाऊकडे जा. बाळासाहेबांच्याकडे जा. तंटामुक्ती अध्यक्षांच्याकडे जा. का माझ्याकडे आलाय आता मार खायच्या टायमाला. चालतंय. येऊ का. झाडावर चढून जांभळं खाण्याची मजाच काय वेगळी. पण त्याचा आनंद तुला नाही ना. होत झालं सवाकीच. कमी मी कर की जरा. इकडे कुठं घुसताय तुम्ही. इकडे कुठं का. तुमच्या बापाचा रस्ता आहे का. पांडा ना बापाचं नाव घेऊ नका. तुम्हाला अजून नीट सांगतोय. हो सार्वजनिक रोड आहे. अरे राव की पणा माझ्या संघ चालायचं नाही. काय पहिला माझा रोड आहे. सगळं कागदपत्र माझ्याकडे. माझ्याच नाव निघते. पांडा ना लहानपणापासून आम्हाला माहित आहे. यायचा रस्ता येऊ. आपलं जर डोकं तापलं ना तर एकाला पण जिथं सोडायचं नाही. आपण लय वाईट माणूस आहे. तुम्ही हंसर होय आम्हाला. मग काय पाया पडणार आहे का मी. अर्गणाला मारायचं म्हणजे वाघाचं कालच लागतं. असं कोल्या कुत्र्यांचं काम नाही गाण्याच्या आधी लागायचं म्हणून भाऊनी सांगितलंय. कुणाला काय हातात घ्यायचं ना. डोबा लागता जा घ्या म्हणतात मला. काय आधी लागू नका. भावाचं धावलो ना. जिवंत घालून जिवंत मला नाही पाडणार. झपटी लावा करीन. आवाज खाली करून बोलायचं. तिथेच गाडी पुरून टाकेन. जीसीबीनं असली आरडणारी कुत्री लय बघितली मी. एकदा डरकडे फोडतो. अण्णा सऱ्या बोलत नाही. काय आधी असल काय. तर पट्ट्या आता कपडे फाडलं लगेच तयार होईन. काय आधी लागू नका. उपकार म्हणा. ऐका उपकार म्हणा आमच्या भाऊचं. भाऊने सांगितलं का ना कुणाच्या गाव जाऊ नको. ना तर आता ना राखेल वटला असं मिशी आग लावून दिली असती. बोंबलत काय लाडावत भावा. नाही तुमचा हा जो पुरा केला ना नारी देणार ना ठेवणार का ना दुसरं. काय माझ्या नादी लागला ना पडा गाणं म्हणतात मला. काय यायला कुठं हजार रस्ता दाप त्याला रस्ता दाप. आणि माझ्या नादी लागलाय का. नीट सांग समजो. नीट सांग समजावून मास करीन इथं. तुम्ही मर्डर करीन. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते. बसा ना. काय म्हणताय. काय नाही ते आपल्या जमिनीचं वाद चाललंय बांधाचा.
ते नाही का ते पांडा सारखा ताप देते. हा 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 ते तक्रारी अर्ज ना. हो ते आलंय आमच्याकडे चौकशीला. ते आता चौकशीला बघू काय ते आता नकाशातला आधी खात्री करणार आहे आम्ही. रस्ता तो नकाशात आहे का, तू पानंद रस्ता म्हणून नोंद आहे का, आणि असेल त्याच्यावरती काय अतिक्रमण झाली असेल तर त्या अर्धात तक्रारी तर नमूद केले आहेत बऱ्यापैकी. त्या तक्रारीनुसार काय असेल ते संपूर्ण चौकशी करू आम्ही. आणि जे काय असेल ते नियमाने जर ते कुणी अतिक्रमण केलं असेल आणि ते तुमचं पण अतिक्रमण असेल हो तर निश्चितपणे त्या ठिकाणी अतिक्रमण काढलं जाईल आणि सर्वांसाठी रस्ता इथून खुला करून दिला. आमच्या बाप झाल्यापासून पिढ्यान पिढ्या तिथनं रस्ता होता. सगळी जुनी माणसं येणार कुणा नाही सगळी सांगते. ही माणूस असा आहे उठसूट बांधण का उठसूट बांधतो की एकदा आपलं कधी ते आपलं नकाशा बघा आणि रेसर कायद्याने मिटवा. आमचं काय म्हणणं नाही की बाबा आमचंच ऐका ना आमच्याच पद्धत जे कायद्यात बसत असेल त्या पद्धतीने तुम्ही करसाल ते मान्य असेल. तुम्हाला एक शब्द देतो तुम्ही प्रशासनावरती पहिला विश्वास ठेवा. जे काय असेल ते लिगली होईल. कोणी त्याच्यामध्ये जरी आडवा आला कोणी जरी त्याच्यात राजकारण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यात तुम्ही त्याची काय काळजी करू नका. निश्चितपणे तुमचा रस्ता हा पूर्णपणे मोकळा करून दिला जाईल. कुणी करा अतिक्रमण केलेलं असू दे त्यामुळे तो विश्वास तुम्ही धरा. चार पाच दिवसामध्ये होईल. तहसीलदारांच्याकडे तो विषय झालाय. त्यांनी माझ्याकडे पत्र पण पाठवलेलं आहे चौकशीला आणि पूर्णपणे आमच्या साहेबांनी मला सांगितलंय की जे काय असेल ती पूर्ण कायदेशीर प्रोसेस पूर्ण करा आणि काय अडचण आली तर मला सांगा. त्यामुळे काय तशी अडचण नाहीये. पूर्ण प्रशासन आपल्या पाठीशी. साहेब काय साहेबांचं द्यायचं असलं किंवा काय ते आम्हाला तसं सांगा. आता तुमचा पण असाल ग्रह का काय दिल्याशिवाय काम होत नाही तसा काय विचार करू नका. असं पैशाचा वगैरे काही लागत नाही. जे काही नियमाने आहे ते निश्चितपणे होईल. हो पैशाचा काय विषय घेऊ नका. हो होऊन जाईल. तुमचं रस्त्याचं काम काय असेल ओके या या रोजच आम्ही येते. आम्ही गाववालेच आहे. ओ फक्त मीटिंगला येताय तुम्ही बर हा कवा तरी सहाय्या करताय नाही तर सारखं घरातच बसताय. आणि तुम्ही काय दिवे लावले. काय गावचा कारभार बघतोय. काय बघताय कारभार. हा अहो तुम्ही सदस्य का कोण आहे नक्की. बाजू माझी घेता की विरोधकाची घेताय. तुमचीच घेणार बाजू. हा त्यामुळे अनेक गावची समस्या आहे ते जाग्या मिटवल्यात. किती जणांना चुना लावलाय आतापर्यंत असा म्हणजे तक्रार आहे तुमची. तक्रार निवारण केलंय जाग्यावर मी केलंय. मग काय तक्रार तुमच्यावर काय आलंय का काय तस. बरेच केस आलेत. काय आलोय सांगा बरं. बरेच लोकांचं पेटवले. तुम्ही काय तक्रार काय आली मला सांगा. माधबा हा ते रस्त्याचं त्याच्या मिटवा. माधबा तुमच्याकडे. माझ्याकडे आलता तुमच्याकडे यायला पाहिजे. ते सरपंच आहे मी. बर हा मी मिटवणार आहे का तुमच्याकडे काय. नाही नाही तुम्हीच मिटवा. हा मिटवा मिटवा. आपण काय झालंय काय नक्की तो म्हणला. रस्ता मोठा होता. रस्ता बारीक झालाय. आता अशोक लेलंड जात होता मी बघितले लहानपणी. माधवाचं मीच मिटवणार आहे. तुम्ही काय काळजी करू नका. चालेल तुम्ही बऱ्याच जणांच. सरपंच बघा आले. त्या बघा आले. काय राव न्याय बी आहे का ना आम्हाला. पांडबा आहे. हा झालं पांडबा. त्या रोड मधन माधवा माझ्या गाड्या ही घेऊन जातोय. बर रोडच नव्हता तिथं तर कसं काय वाहना घेऊन जातोय. पहिला नव्हता रोड. अजिबात नव्हता रोड. पहिला रोड होता की. आईला काय माहित नाही का पण रोड नव्हता तिथं पहिला. तू भांडण नाही ना केलं त्याच्याशी. मग भांडण आता केलंच पाहिजे की. तिकडे गावात गेलो. बर पाटलांकड रामभाऊकडे गेलो. बाळासाहेबांकडे गेलो. त्यांना बोलावलं की माझ्याकडे भांडायलाच उठून निघाली. तिकडे गेला ना. कशाला गेला तिकडे. मग जायचं ते तिकडेच जायचं. आता मला काय माहिती होतं म्हणलं मिटवते ते का नाही ती. सरपंच ती येत कमी आहे. नाही बरोबर आहे तुम्ही सरपंच आहे. ती मिटवणार नाही ती पेटवती याल. त्यासाठी तर तुमच्याकडे आलोय ना. रस्ता नव्हता ना पाहिलं. अजिबात नव्हता रस्ता तिथं. रस्ता होता पहिला तिथं. पण तुम्ही दोघांनी काय केलंय त्याचा बांध केला. त्याला दाबला रोड. मी नाही दाबला रोड. बघ काय होऊ द्या. पहिले तिथं गाड्या जायच्या ना. अरे नव्हत्या गाड्या जात तिथं. रोडच नव्हता ना. मग आता एक काम कर. मुरमाच्या गाड्या जायच्या की पहिले तिथं. आयला ती काय मात नाही पण रोड नव्हता तिथं. एक काम करा. हा रस्ताच बंद कर. त्या माधबाला बी येऊन देऊ नका. बरोबर चालतं. कुठल्या गाड्या बी येऊन देऊ नका. तुम्ही म्हणाल तसंच करतो. आणि लक्षात ठेवा कोण काय म्हणलं तर माझं नाव सांगायचं नाही म्हणायचं. मी जाऊन देणार नाही. माझी मी म्हणतो की त्यांना थांब उभं राहायचं. मी तुमच्या पाठीमागे. माझं फक्त नाव सांगायचं नाही. काळजी करू नका. ताकद मी तुम्हाला देतो. इलेक्शनच्या टायमाला तुम्ही मला ताकद दिली ना. बरोबर आहे की. मग आता भिवू नको. माग हटू नको. अजिबात हटत नाही. बिनधास्त सुट्टीच देत नाही त्यांना. तुम्ही विरोधक मंडळी आली तर त्यांना सांगायचं म्हणायचं. सरपंचांना सांगेल. बरोबर आहे. केस करीन मी. केस करीन. केस करीन. डायरेक्ट कोर्टात जाईन. भिवू नका. लागा का करतो. आता रोडच बंद करून टाक. करून टाक.
आज मिटवून टाकायचं का? पेटवलं तुम्ही? हा हा साहेब, हा सात बारा झाले ना सगळं, ऑनलाईनच काम झाले झाले. फक्त आता त्या नवीन दोन नोंदी आहेत ना, तेवढ्या त्या धरून घ्यायच्यात रेकॉर्डला, बाकी नाही काय. हा होईल ना दोन दिवसामध्ये. नमस्ते बॉस. होईल होईल, चालते चालते. हा उद्या भेट घेतो सर तुमची. ओके सर. इकडं काय आता आमकशी शेती वगैरे काय करायची? हा काय अडचण काय? काय ते महात्मा येऊन मला बोलतोय इथनं रोड पाहिजे. आपण नसताना सुद्धा आम्ही रोड नाही तिथं, तर तो शिवाय गाळी देतोय बांधतोय घरीतोय. तुमचा एक तक्रारी अर्ज आलाय आमच्याकडे तहसीलला, त्यो चौकशीला माझ्याकडे पण आलाय. त्यो काहीतरी रस्त्याचा विषय आहे आणि असं कळतंय की तो रस्ता नकाशामध्ये आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालंय. जी काय प्रोसेस होईल ती कायदेशीर होईल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं असेल तर हे 100% निघणारच, आणि जर का अतिक्रमण नसेल तर चौकशांती कळेल काय असेल ते. मग काय त्रासाचा विषय तुम्हाला नाही आहे? अख्खं गाव ते गाव माझ्या मागे लागले. मला म्हणते ते चुकीचं वागतोय आणि माझा तर सारखा येऊन हाना माऱ्यासारखा नसता बांधतोय मला. तेव्हा जे काय असेल ते कायदेशीर प्रोसेस होणार, त्यामुळं अतिक्रमण नसेल तर काही विषयच नाही. पण तो हा एकदा पानन रोड नाकाशावरती पण तो नोंद आहे, त्याची व्यवस्थित ती पाहणी केल्यानंतर जर चौकशीमध्ये निघलं ते अतिक्रमण, मग ते तुमचं असो नाहीतर तो कोण तुमचा मागवा असो, कुणाचं असेल ते अतिक्रमण जे आहे ते काढलं जाणार. हो साहेब, घ्यायचं मी तो गावची गाव माझ्या विरोधात आहे आणि माझा तर काय ते बोलूच नका, काहीतरी करून घ्या मी तुम्ही साहेब. पैसे पैसे उचलायचे पहिले, पहिले टेबल वरन पैसे उचलायचे. मी म्हणतोय ना मराठी कळते ना तुम्हाला का? तुम्हाला वाटतं काय पैसे दिले की सगळे काम होतात? सगळीकडे जाऊन आलो तुमच्याकडे आलो तुम्ही असं वाटतंय काय? सगळे तलाठी पैसे घेतात म्हणून? नाही ना, बाकीचे घेतात म्हणून. तुम्हाला जे काय असेल ते पैसे खिशामध्ये ठेवा, जी काय प्रोसेस होईल ती कायदेशीर होईल आणि जर कोणी लय आडव पडायचा प्रयत्न केला त्या प्रोसेस मध्ये तर निश्चितपणे तुमच्यावरती 353 ची केस दाखल केली जाईल. तुम्ही या, तुम्ही या. काका काय झाले? मी बारामतीला चाललोय, माझ्या एटीएम चा घोटाळा झालाय. तुम्ही मला काय करा, आता 50 रुपये द्या. मी तिथे गेलो की तुम्हाला 5000 रुपये ट्रान्सफर करतो एटीएम वरन मोबाईल वर तुमच्या. ऐकून घ्या तुम्ही माझ. काय लय लोक मिली वाटतो झालं दारून, तुम्ही कशाला रुपयात आहे काका? 50 रुपये मागत्यात देऊन टाका, 5000 रुपये देतात 50 साला. आणि कुठलं ह्यांच्याकडे एटीएम आणि कुठलं काय घोटाळा ह्यांचा पहिल्या बसन काका. 50000 लय लोक दारूनी मेली काका, दारू पिऊन वाटळ होते दारूनी. मी आताच एक जणाला दारू सोडा आणि नाती जोडा मारलाय मी एक जणाला आता. रामभाऊला तुळावला कसा कसा पाया खाली घेऊन. कुणी? मी. कधी? आता भेटतो काय? खलास करून टाके ना कांद वाघ आहे. लय मारले आणि तुम्ही 50 देत नाही मला, किंमत करता काय आमची? तुम्ही ऐका, दारू प्याव नाका. बरीच लोक दारूने मेलेत वाटूळ झाले दारूनी. मी दारूला 50 रुपये मागत नाही, घोटाळा झाला का? किती लोकांचा घोटाळा केलाय तुम्ही? स्वतःचा केला आणि दुसऱ्याचा करताय घोटाळा. काका तुम्हाला मला सांगा, तुम्ही रेल्वे इंजिन चालवा होता बर केंद्राच्या नोकरीला, आता हे पेन्शन किती आहे? थोडी आहे पोटापुरती. किती? 10-15 हजार आहे. 15 हजार मरता का? 15 हजार संपतील का तुम्हाला? हा पोरगाय का नाही? माझं बघता का तुमचं बघताय? मी तुमचा पोरगाय का नाही? पोरगाय. आणि मग कशासाठी असं करता तुम्ही? ए नाश्ता दूध पिऊ नका, तुम्ही दारू पिऊ नका. तुम्ही माझा आहे का? दारूनी बर्बादी झाली, काय करू काय करू? मला सोडा तुम्ही, जिथं जाईल तिथं धोका देते जे लोक गद्दार आहेत लोक. मला तुम्ही 50 रुपये देणार का नाही? मागच्या वेळेस दिलता का नाही 50? इलेक्शनला इलेक्शनला गेला. पुढच्या इलेक्शनला देतो. मग मत दिले नाही का? मी तुम्हाला दिली मत, पण आता पुढच्या इलेक्शनला देतो. आता थोड्या दिवस 2 वर्ष तर राहिलं इलेक्शन. काका तुम्ही काय करता माहिती का? नुसतं गोड बोलता, राऊंड रुपये देत नाही तुम्ही. गेले इलेक्शनला दिलता का नाही 50? मी माझा एटीएमचा प्रॉब्लेम झाला. एटीएमचा नाही, पुढच्या इलेक्शनला देतो 100 दे तुम्ही.
तुम्ही बेहूज नका घेऊन टाका शंभर देतो केस करायचं आहे रंभावर रंभावर केस करणार त्याला फाशीची शिक्षा होती 8 दिवसात त्याला फाशी देते ते लादेनला कसा तोडला तसा त्याला तोडणार आहे मी 2 दिवसात मला त्रास दिला त्याने काय त्रास दिला तुम्हाला माझे तिथं करणं गेला भांडणं लावून बायको गेली निघून कोणता बाबदार रे त्याला ते कुत्र आहे का रामभाऊ म्हणजे गावातलं ले मारलं तुम्ही मग तोडावलाय का नाही ना तोंडात नाही रक्त नाकात नाही रक्त डोळ्यात नाही रक्त डोळ्यात ना मग इतका मारलाय वाघ आहे वाघायला नाही लागलं वाघ सोडतो काय बिगर शेपटीचा आहे वाघ मी जातो तो हाले कुत्रे भंगार काका जाऊ दे इशे जाऊ द्या बर तुम्हाला मला सांगा काका तुम्ही मला मानता का नाही मानतो तुम्हाला मान माझे काय चोख व्हायचे तुमची काय त्या कुत्र्याचे काय कारण ते रंभावची काय केलं त्याने माझ्या बायकोवर त्याने भांडणं लावून दिली नाही पोरग चांगला आहे तसा तो नाही कोण म्हणता चांगला कोण म्हणता गाव म्हणताय चांगला आहे नाही चांगला तो लबाडे आणि तो त्याच्यावरचा सभासराव तांटा मुखजीचा अध्यक्ष भांडण झालं उपस्थित भांडण मिटवत मिटवतो तो लावत नाही घवासा का तुम्हाला चांगला माणूस आहे माणसं वळखा येत नाही तुम्हाला माणसं वळखा रेकॉर्ड चांगलं आहे कधी भांडणाच्या टायमिंगला उपस्थित राहिलाय भांडणं मिटला इथून तो त्याचे चारित्र्य चांगलं आहे तुम्ही ऐकून घ्या तंटा मुक्ती अध्यक्ष चांगला आहे तुम्हाला काय झालं म्हणजे काका तुम्ही मला काय तुमचं वागणं पटत नाही काका तुम्हाला तुमची पोरं 4-2 दिवसात मारणार ह्याची व्यवस्था कर तुम्ही आता तुमचं तुम्ही बघता का माझ्याकडे घुसला का परत तुम्ही सुभाषराव त्या पांड्याला माझ्याला जाऊन धपको राणा जाऊन मस्ती आली काय त्यांना मिटवा म्हणतोय अध्यक्ष पाटील मिटवा म्हणतोय मला बी मेहनत मस्ती आली काय ऐका आपण हाणून मारून दम देऊन उपयोग होय का त्याला आपल्याला रिसर जावं लागेल मला सांगा तहसीलदारांना आपल्याला प्रस्ताव सादर करावा लागेल तलाठी बसोबांची गाडी घ्यावा लागेल ह्या गोष्टी अशा करून जो काही मिळकत रजिस्टरला त्याचा नकाशा असतो ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला करावं लागेल पण मी म्हणतो पाटील सुभाषराव नकाशा बघायची गरजच काय आपल्याला माहित नाही काय रस्ता होता आपल्याला माहित आहे पण माधवानी पण तिथनं दगड काढलाय माधवानी पण थोडासा बांध सारलाय ही पण विसरून चालणार नाही आपल्याला जास्त चुकी त्या पांड्याचे सरला सरला म्हणला रस्ताच नव्हता पद्धत आहे बोलण्याची ते का उद्या धापा टाकतोय ए उद्या मला काहीच होत नाही का पाय दाबतोय कुठं कुठं लागले भाऊ तुम्हाला लागले मग बघू मला बघू द्या कुठं मोडलाय पाय तुमचा ए अरे काय झोपत न उठो नाही मोडलाय ए आम्हाला राहुल नाही म्हणून मी आलो बघायला काय तुला काय भूताने झपाटला वय रे पाय चुतुय कुठे पाय मोडला अरे रामभाऊ दुसऱ्याचा पाय मोडणारा माणूस आहे माझा कसा पाय मोडला सगळ्या गावात चर्चा झाली भाऊ की भाऊला लय मारलंय पाय तोडलाय हात तोडलाय कंबर मोडल्या डोकं फोडलंय आता रे कोण म्हणत असं अति काय बाळासाहेब सगळ्यांना सांगत दुसरीकडे कुत्रा ठरवतो काय ए बाळ्या मला कुठे मारलंय तू कुठे मारलंय बाळ्या माझ्या जर विरोधात गावात तू काय आपोआप असरवल्या तो मी तुला एका चापटीत पाडीन आणि एका चापटीत नाही पडल्या दोन चापटी लावीन आणि का दोन चापटे मारतात मला किती मारू तो बसराव मला कशाला का मारणार मला का मारणार तुम्ही ए मग तू कशाला माझ्याबद्दल आपोआप असराव तू मग बसराव तुम्ही ऐकले का अहो बाळासाहेब ऐकले का तुमच्या कानाने ऐकले उज्याने सांगितलं आम्हाला उद्या कुठं बोलवतो उद्या म्हणला की बाळासाहेबांनी रामभाऊ तुम्हाला लय मारलंय वाटतं नाका तोंडात रक्त हातपाय मोडल्यात असं सांगितलंय आले का नाका तोंडात रक्त नाही आलं पण का अफवा बसराव तू इथं उद्या काय म्हटलं माहितीये का काय काय म्हटला काय अरे रामभाऊला गणा नेले तोंड फटस तर मारला काय गणांना काहीतरी रामभाऊ शब्द चुकून उलट बोलला आणि गणा व्यायाम करून आता तालमीतनं
गण्णाला कोणीतरी पोराने पाडलं होतं त्यावर राग डोक्यात दादा आणि रामभाऊ काहीतरी मध्ये डोक्यात खोपासलं द्यायच्या त्यामुळे गण्णाने तोंड फुटच तोर मारला रामभाऊला. सुभाषराव म्हणजे बघितलं का एकीकडे महाराष्ट्र केसरी हो म्हणून मी त्याला खा 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 रतीप घालतोय आता गण्णाला जाऊन मी उलटा करतो. गण्णाला का उलटा करताय तिकडे जाऊन मिटवा आमच्या डोक्याला काही ताप करणार कुत्रा जाऊ लागत वसा वसा आमच्या दोन तज्ञ माणसं बसलेले असताना बारक्या मी तुझ्या माणसं येऊ नये ते तज्ञ माणसं तिथं मला काका माझे वडील अरे तुझ्या बापाचा पांढरा म्हणून त्यांचा सिद्धार्थ कसं काय काका वडीलदारी म्हटलं वडील आतापर्यंत 4-5 घरात जाऊन सांगितलं आतापर्यंत तुम्ही 10-12 जणांना म्हणला तुम्ही वडीलदारी वडीलदारी मग तू वडील म्हणत नाही तर मरताल तुम्ही भोंग्याला एकदा शिवून आलाय त्याला सुभाषराव त्याला सुटी नाही कुणाला भूजाला सरपंच उन्हाळ्यात कसं काय मी नियोजन केलं पाण्याचं अरे पप्पू मी तुला सांगितलं होतं कुठं लग्न कुठं पूजा आहेत कुठं पाणी सोड कुठं सोडू नको असं सांगितलं पण तू काय ऐकलं नाही हा तू चांगलं नियोजन केलं पण भांडणं आलीच की कधी ना कधी आमच्या अंगावर तुझ्या बायकोने आम्हाला शिवाय दिल्या तुम्ही राव त्या किरण शेटची बाजू घेत होता म्हणल्यावर काय करतात बरं जाऊ दे काय इथून पुढे चांगलं पाण्याचं नियोजन कर हा आणि कोण काय बोललं ते ऐकू नको विरोधकाचं जास्त ऐकू नको सरपंच पद हे 5 वर्षाचं असतंय कायमस्वरूपी आहे की तुम्ही साहेब नमस्ते या भाऊसाहेब जा ग्रामसेवक आले असतील पंचायतीत जातो नमस्ते भाऊसाहेबाला मी बोलतो सरपंच साहेब आलो होतो तुमच्याकडे काम होत बोला की भाऊसाहेब काय झालंय एक गावचा तक्रारी अर्ज त्या ठिकाणी आलाय तहसीलमध्ये आणि त्याची चौकशी करायला सांगितलंय आपल्याला पानंद रस्त्याचा काहीतरी विषय आहे तो पांडबाजा आणि माधबाचा काहीतरी वाद लागलाय तर ती पानंद रस्त्याचा जी आपला नकाशात रोड आहे ना तर तो रोड सगळा अतिक्रमणानं हे झालाय सगळं अतिक्रमण झालंय नाही तसं तो रस्ता आहेच बरं का तिथं पांडबा आणि माधबा ही चांगली आहेत आणि बांधभाव आहेत शेजारी नाही जरी बांधभाव असलं तर त्यांचा वाद लागलाय तक्रारी अर्ज झालाय आणि आपल्याला त्या मी आता रस्ता बघून आलो होतो तर रस्त्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय आणि तो नकाशातला रस्ता आहे आपला आणि तो नकाशातला रस्ता जो तो आपल्याला अतिक्रमण मुक्त केला पाहिजे आणि त्यात तुमची भूमिका मला महत्वाची वाटेल कारण ग्रामपंचायत आणि आपलं आमचं महसूल खातं ह्या दोघांनी त्याचं अतिक्रमण काढलं पाहिजे आपण भाऊसाहेब माझी भूमिका सरळ राहील रस्ता हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे अतिक्रमण रस्त्यावरच निघालं पाहिजे आणि दोघांना शेतातून जायला यायला माल बिल आणायला रस्ताच पाहिजे किंवा रस्त्याचे शेजारी शेत जर असेल आणि शेताशेजारी रस्ता असेल तर खऱ्या अर्थानं महत्व प्राप्त होते रस्त्यात नसेल तर काय खरंय असं जर तुमचं सहकार्य असेल तर निश्चितपणे ते अतिक्रमण आपण काढू 100% आणि दुसरा एक विषय या विषयाच्या संदर्भात मी रामभाऊ सुभाषराव आणि पाटील यांना पण भेटलो होतो विषय त्यांच्या मी कानावरती घातला ती पण लोक सहकार्य तयार म्हणजे सहकार्य करायला तयार आहेत ते आता कशाचं भाऊसाहेब सहकार्य करणार ती म्हणजे आशेने मग गोळवई ना एक तर तुम्ही माझ्याकडे आलाय आपल्या या दोघांची आणि रस्त्यांचं अतिक्रमण निघणार आहे त्यांची आणि निघू शकत नाही गोळ होईल सगळा गोळाचा विषय नाही सरपंच साहेब काना वेजासाठी घातलं की उद्या गावचा काय प्रश्न निर्माण झाला तर ती पण माणसं उपयोगी पडतील मुळात ते जे काम आहे जे अतिक्रमण काढायचं ते तुमचं आणि आमच्या विभागाचं सगळ्यांचं मिळून आपण दोघांचं काम आहे ते काढलं पाहिजे आपल्याला अतिक्रमणाचा विषय रस्त्या आपण करू रस्त्या बाबतीत काय नाही पण त्यांचं नाव जर मोठं झालं त्यांनी जर कुठाना केला दोघांच्या 100% मारामारी होणार रस्ता अतिक्रमण हे तुमच्या आणि माझ्या सहकार्याने निघणार आहे त्यांच्या नाही ते आले तर 100% जुळणारच नाही ती त्यांचा विषय तिथं जास्त नाही हा मूळ भूमिका तुमचीच आहे तुम्ही एकदा खंबीर राहिला ना तर तो विषय आपला क्लिअर निघून जाईल 100% पण जर का ते अतिक्रमण नाही निघलं सरपंच साहेब तर मोठा वाद होईल आणि पुन्हा ही वाद जर नाही मिटला तर पुन्हा तालुक्यावरून तहसीलदार साहेब येणार ते पुन्हा त्या ठिकाणी जेसीबीनं अतिक्रमण काढावं लागेल पोलिसांचा विषय त्या ठिकाणी आला सगळा हे करून आपल्याला करावं लागणार कायद्याच्या कचाट्यात कशाला सापडायचं आपल्याला आपण गाव पातळीवरच मिटवायचं तुम्ही आणि आम्ही सलोख्याने हा प्रश्न मिटवायचा आहे ना कशाला वर जाऊन द्यायचा चालतंय ना मग तुमचं सहकार्य असेल तर विषय आपण क्लिअर करून घेऊया आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या भाऊसाहेबांना पण बोलून घ्या 100% करूया काय काळजी करू नका तुम्ही आणि ह्यांचं बाकीच्यांचं पण सहकार्य घेऊया आणि तुम्ही जो मुद्दा म्हणताय ना की बाबा आपल्या ह्याने आपणच करूया करताना आपणच करू पण त्यांना सहकार्य घ्या बरं असं नाही आपल्याला जाऊ द्या
हा ओके, तुम्ही काहीच काळजी करू नका, रस्ता मोकळा करून देऊ, काळजी करू नका, त्यांना म्हणून अतिक्रमण सरळ करून घेऊ, जाऊ द्या दोघांच कसं चांगलं होईल हीच बघू आपण. चालतंय चालतंय, मग बाकी काय विषय? बाकी तुमच्याकडं चहा पाणी काय? नाही चहा पाणी नको, आता जरा ऑफिस मध्ये काम आहेत, बरं 7-12 माणसं पण थांबले, बरं जरा ते बघतो आणि तो विषय आपण घेऊ. क्लिअर? चालतंय, मी मारतो चक्कर. चालतंय चालतंय, या कधी पण येणार. चालतंय चालतंय, येऊ का मी? नमस्ते, धन्यवाद. ओके वा भाऊसाहेब, मी थेट सरपंच असताना तुम्ही माझ्याकडे लेट येताय. आधी बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव पाटलांकडे जाताय. वा हा, काढा आता रस्ता कसा निघतोय ते मी बी बघतो. वा, रस्ता कसा सस्ता होतोय ना, आता चांगलं बघतो. भाऊसाहेब नावाचा सरपंच आहे, लेट आहे पण थेट आहे. अरे पांडवा, ते तुझी काका मेंबर होतं म्हणून तुला सांगता नाही आलं. होय. हा, काय झालंय माहिती का, ही सगळी चौघं मिळून रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव पाटील ही त्या माधवाकडे गेली. माधवानी बी काही एकाचं दोन सांगितलं आणि सगळा घोळ झालाय. ते म्हणले केस होणार आहे आता, डायरेक्ट तहसीलदार प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलंय ते. काका होतं म्हणून मला पण काही जास्त बोलता आलं नाही तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का आता काय होईल? काय काय होणार आहे आता? मोठा गोळ होईल जर आता तू माझ्या जवळचा आहे. बर, त्याच्यावर डायरेक्ट केस होईल आणि अतिक्रमण काढतील. त्याच्यामुळे तुला सांगायला आलो, तू माग सरू नको. तुम्हाला अजिबात सरणार नाही आपण माग. तू माझा माणूस आहे म्हणून तुला तुझ्यासाठी मी आलोय. हे बघ, तर जर सगळी गर्दी झाली, अधिकारी आलं, पोलीस आले, त्यांच्यामध्ये मला बोलता येणार नाही, मी तिथं असणार. मी एवढं फक्त सांगणार की रस्ता काढ, तू मात्र त्याला काय करायचं नाही म्हणायचं, रस्ता द्यायचा मला. येणारच नाही म्हणून सांगतो की माझा तुला फुल सपोर्टर राहील, पाठिंबा राहील. लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी, त्या ठिकाणी काय काळजी करू नको, मी आहेच. डायरेक्ट काय करू, तुझ्या बाजूचा सगळा न्याय जास्त होईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. पण तू माग सर नका. अजिबात माग सरणार नाही सर. लक्षात ठेव, ही संधी आहे, संधीचं सोनं कर. मी तुझ्यासाठी आलोय, या पावसात आलोय, जाऊ का? बर बर, चालतंय चालतंय. हा चालतंय, सांगू नको कुणाला. अजिबात सांगत नाही. हा, आणि मी तुला न्याय देतो. चालतंय चालतंय, मला याच टायमिंगला सांगा तेवढं. बरं चालतंय, येतो. तुमच्यासाठी मी पावसात भिजत आलोय. माधवा भिऊ नको, पडत्या पावसात मी तुझ्या बरोबर आहे. गरीब आहेस, तुझ्या अन्याय झाला नाही पाहिजे, ही भूमिका माझी. बघा की आता ही तुमचाच आधार आम्हाला, आता तुम्ही नाही लक्ष घातलं तर कसं होईल? मी तुझ्या कायम पाठीशी पाठीशी राहील. मी चौघजी येत नाही, बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव पाटील पांडवाकडे गेली आणि म्हणजे अजिबात रस्ता काढायचा नाही, त्याच्यामुळं रस्ता काढून देणार नाही. तुझ्या अन्याय होईल, तुला रस्ता मिळाला पाहिजे भूमिकेचा. मी तुला जायला यायला पाहिजे ना रस्ता. मग बघा, पहिल्यापासून आहे ना रस्ता येऊ. आता हे प्रकरण गेलंय तहसीलदार प्रांत अधिकारी PSI पर्यंत प्रकरण गेलंय, केस होईल. त्याच्यानंतर JCP ने ते अतिक्रमण काढायचा प्रयत्न करतील. तू काय कर माहिती का, आमरण उपोषण कर, बिनधास्त देऊ नको. आमरण उपोषण कर, 21 दिवस माणूस मरत नाही. हा देऊ नको, आणि मेला तर मेला, काय काळजी करू नको. तुझ्या वारसाला सगळा अधिकार मिळेल, वारसाला सगळा न्याय मिळेल. एकच सांगतो तुला, रस्ता निघालाच पाहिजे. आणि तुझ्यासाठी मी कायम स्वरूपी पाठीशी राहील. देऊ नको, साबिंदास काळजी करू नको. पाऊस झालाय. अरे आम्ही बी तिकडे रानातच गेलतो, लय भयंकर पाऊस. सुभाषरावच्या रानात तळ झालं अक्षरशः. म्हणून निवाराला थांबले सावली. जाऊ द्या तळ होईन तवा. ती बाळ काका मारणं 10 रुपये आल्यात. अख्या रस्त्याला आडवं चालत्यात. कुठं काय इथं बघा, तिथून फुलाव पेलय का? फुल पेल्यात. पडत्या बिडत्यांना आले बिलेत एका त्या जाऊन त्यांना घेऊन येणार. आमचा येत नव्हतो तुला. तुम्हाला माहिती ना त्याचा स्वभाव कसा आहे. ती उगत गुबी उडू चालला माझ्या डोक्यात घालायचं. काय जाणार मेला बिला आमचा दोस्त म्हणजे. मला काळजी म्हणतो, तू सांगाय आलोय मी. चल लवकर मी जातो घरी. अरे आवाज करायचं म्हणजे आवाज करायचो ना. अरे बेगे कोणी झाला
बरं का भाऊसाहेब, बोला. हा पानंद रस्त्याचा विषय ना बऱ्याच उशिरा काढला होता. सारखं वाद व्हायचं, आम्ही मिटवण्याचा पण प्रयत्न केला तुम्ही यायच्या अगोदर, पण तो काही विषयच मिटला नव्हता. नाही बरं झालं, चांगला योग आला. रामभाऊ आहेत, पाटील आहेत, तुम्ही आहे, बाळासाहेब आहेत, तुम्ही आला ते बरं झालं. त्याच्यावरती आपल्याला चर्चा केली पाहिजे. रस्ता काढायचा म्हणले बाळासाहेबांनी आज एक थेंब सुद्धा पिली नाही. हे सगळ्यात विशेष आहे. हो का, तो रस्ता पहिल्यापासून मला जसं कळतंय ना, तिथं ट्रक जात होतो ट्रक, आणि मग आताच कुठलं मोजून गेला रोड. तो म्हणतो माझा रोड आहे, मग आधी कशी जायची वाट. सगळं गाव साक्षील आहे. म्हणजे बघा भाऊसाहेब, जो गावात अक्षरशः दारोडा म्हणून फेमस आहे, त्याला कळतंय तवापासूनचा रस्ता आहे. त्यांना सांगायला का मी दारू पितो म्हणून सांगितलं सांगितलेलं पटत. बर भाऊसाहेब, जरी काय रस्त्यात काय अडचण आली, आता महसूल मंत्री यांना बोलतो, कलेक्टर साहेबांना फोन करतो, फौजी फौजी तर बोलू ना. रामभाऊ, एवढं लांब जायची गरज नाही. काल ते दोघं पण माझ्याकडे आले होते. बर, कोण? तो माधबा पण आला होता आणि पांडबा पण आला होता. त्यांना सांगताना सांगितले अध्यक्ष की जे काय असेल ते कायदेशीर प्रोसेस होईल. जर अतिक्रमण कुणी केलं नसेल तर आमचा काही विषय नाही काढण्याचा, कुणाचा बांधऱ्या टायचा नाही आपल्याला तिथं. बरं, जर का अतिक्रमण असेल तर निश्चितपणे आपल्याला काढावं लागेल, आणि हे अतिक्रमण काढायला मध्ये तुमची चौघांची साथ मला त्या ठिकाणी लागेल. काळजी करा भाऊसाहेब, आले आहे ना. राबो, तुम्ही मला सांगा, लगेच मसूल मंत्र्याला फोन करायचा. जर माणूस साध्या ओपीडीत नीट होतोय, तुम्ही आयुष्यभर नाही चालला विदाला काय माणूस. अरे आपल्याकडे डायरेक्ट इंजेक्शन असतो. तुम्ही पहिले दाढी करून या, तहसीलदार साहेब यायच्या लय बिकार दिसताय. मला पुरके बघा येणार नाही, बिकार दिसताय. तुम्हाला बळकावून त्यांनी असा जुरबाबदार दिसतो. शासकीय कार्यालय भाऊसाहेब. बरं का अध्यक्ष, दुसरा एक विषय. आता तिथं जर काय वाद झाला तर तुमची सगळ्यांची भूमिका वाद बरोबर आहे. वाद होत नाही. विषय गंभीर खबरदारी म्हणून मी जेसीबी पण सांगितलंय, आणि आता थोड्या वेळाने कदा तहसीलदार साहेब येणार आहेत आपल्याकडे. भाऊसाहेब, हे सगळ्या गोष्टी झाल्यात खरं. आम्ही चौघच तुम्हाला दिसतोय रस्ता काढायला. प्रथम नागरिक म्हणून सरपंच पाहिजेत का नाही, आहेत का इथं? तो विषय थांबा तुम्ही घेऊ नका. मी परवा दिवशी सरपंचांना जाऊन भेटलोय. या विषयावरती सरपंचाशी सविस्तर मी चर्चा केली. 100% त्यांचं चांगलं सहकार्य आहे आपल्याला, कारण रस्ता हे काढायचा आहे, रस्ता मोकळा करायचा. रामभाऊ, तर ते ग्रामपंचायत आणि महसूल या दोन्ही डिपार्टमेंटने एकत्र येऊन सरपंच आणि तलाट्यांचं सेटिंग असत. तुम्ही फोन करून बोलवा. बोलतो ना मी, सरपंच महात्मा पांडवा तुम्हाला उलट पांड काय बोलले नाहीत ना? नाही महात्मा काय नाही, पण पाणबाजार मला थोडासा आगाव वाटला. पैसे बरं का पाटील, पैसे ठेवले ते नाही तर पुडकीच्या पुडकी. त्याला काय वाटलं की सगळे प्रशासनातले तलाठी काय पैसे घेऊनच काम करतात का काय? तुमचा जुना अनुभव असल्यामुळे गेलं दिवस तो पार्ट संपला ना. आता एखादा आठवडा किंवा महिना जाते बघा, नाहीतर पांडवाची दादागिरीच आहे बघा सारखी. अहो पोलीस स्टेशन सुद्धा वाचायला चढता मुख्य अध्यक्ष मला नको नको केलं त्याने, आणि मध्ये बांधलं लागली लुकी फडाफडी झाली ती. पोलीस स्टेशन कस तरी मिटून आणलं त्याने आणखी आहे, आणि हा प्रश्न आता तहसीलदार आलाय म्हणल्यावर आता निकाली काढावा लागला आपल्याला. तुमचं रडगाणे सांगत बसलो ना गावचे. पाटील म्हणतात ते पण बरोबर आहे, पण मी आम्ही येताना अगोदर पीएसआयना पण सांगितलंय, तहसीलदार साहेब ते पोलीस गाडी वगैरे बंदोबस्त घेऊनच त्या ठिकाणी येणार आहेत. आम्ही दोघं असतो ना, तुम्ही काळजी करणार. आवाज जरी टाकणार डरकाळी पळून जाणार, बाळूच्या दारूच्या वासन कोणी राहणारच नाही.
थोड्या वेळाने साहेब येतील, आपल्याला तिकडे गेलं पाहिजे, बघू पाणंद रस्त्याचा विषय क्लिअर करून घेऊया आपण. भाऊसाहेब काय जमिनीचा विषय, त्यांचा अर्ज आलाय माझ्याकडे रस्त्याचा. नाही साहेब काय झालं, इथं आता गावकरी सगळे तर आपण बोलवून घेतलेत. हा इथल्या शेताचा नकाशा आहे. हा आणि ह्या नकाशामध्ये हा जो साखळी रोड गेलाय बघा, हे दिसतोय नकाशामध्ये. तर झालंय काय की हा मधनं जाणारा रोड होता, आता हे पांडवा ते शेतकरी अलीकडचं आणि माधबा म्हणून ते शेतकरी आहेत, त्यांच्या खाली शेत आहे त्या ठिकाणी. त्यांनी काय केलं ह्या पांडवाने की त्यांचं काय ह्यांचा जो बांध होता पांडवाचा, त्याने तो पूर्ण फोडला आणि पूर्ण पाणंद रस्ता जो आहे ना तो सगळ्याच्या सगळा त्यांनी नांगरून घेतला. आणि नांगरून घेतल्यामुळे आता झालंय काय, हा शेतकरी आणि त्याच्या पलीकडचे जे काही शेतकरी आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय की कुठला आता ऊसाचे वाहन नाहीत येणार, हे जायला प्रॉब्लेम येतोय. तर हा विषय आहे आणि पूर्ण पंचनामा केलाय, ही जी कल्पना ह्यांना दिली होती सगळी. आपले पाटील आहेत, रामभाऊ आहेत, बाळासाहेब हे आमच्या तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुभाषराव आहेत आणि हे सदस्य पण आहेत, या सगळ्यांना ह्या परिस्थितीचा म्हणजे काय आहे ही कल्पना त्यांना दिली होती. सरपंचांना पण मी बोललो होतो पण सरपंच काय अजून आलेले नाहीये. सरपंच कुठे गेले? सरपंच बाहेर गेला, त्या पुण्याला काहीतरी काम आहे, त्यांच्या मेहुणीची काय डिलिव्हरी झाली त्यासाठी भेटायला गेले, शिजरचा प्रश्न आहे त्यामुळे म्हणजे तिथे थांबावं लागेल मला. ठीक आहे रामभाऊ, तुम्ही पण सांगा ना काय परिस्थिती ती. शोका कुठे बंदो पाणंद रस्त्याचा, पाणंद रस्त्याचा खेळ घेऊ, तुम्ही काहीतरी मध्ये बोलू नका. त्यांसाहेब काय एका माहितीच्या कार्यक्रमाला गेलो, ते भाषण रिपीट झालं, सॉरी आय एम सॉरी सर. तरी अडीगाणी पाणंद रस्त्याच्या निमित्ताने आलेले साहेब यांचं मी गावचा प्रतिष्ठित नागरिक या नात्याने त्यांचं स्वागत करतो. साहेब हा रस्ता झाला पाहिजे, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या रस्त्याने हे जा आम्ही करतोय आणि शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही माय बाप आलेला आहेत आणि माझं तर लक्ष आहेच, पण तुम्ही लक्ष घाला साहेब. अहो साहेब आका आमचं आयुष्य गेलं इथन ना पुरणपूर पासून, हे आमच्या गावचे सदस्य आहेत, तर आम्ही इवडू इवडूस होतो इवडू उडूस, तेव्हा हितन आम्ही नदीला पवाय जायचो हफ्ते दिवस असताना. तवापासून रोड आहे आणि हो खुशाल माणूस हा गाव जातोय आणि दगडाशिवाय भाषाच करा ना, काय पद्धत झाली व्हायला का तुझी पांडवा मारायची तर भाषा करतोय. बर तांटा मुक्तीचा अध्यक्ष समजून सांगतात तरी तू त्यांचा जो मला त्यांना कसं करायचं सांगा. ह्यो माणूस चांगला ह्यो, ह्याचं काय म्हणणं आहे किंवा जिथून तिथून 5-25 शेतकऱ्यांच्या खाली जमिनीत नदीच्या कडेला सगळ्यांचा ते रस्ता. बर पूर्वी जमादार होते काका, जमादारांनी पहिलं काढून दिलेला रोड आणि हो खुशाल पो करतो या. बर ह्याचा बाप पुण्याला गेल्यापासून या तशी गाडी आवला देत हा ना, आत्ता सगळ्यांना देऊ कोणाची भाषा करतो हो गाव भेडे त्याला. बर भाऊसाहेब हा रस्ता आहे का नकाशात? हो आहे ना, तोच हे जे दिसतंय ना नकाशामध्ये साखळीचं टाकलेलं, तर तोच रोड आहे पूर्णपणे. ह्या माणसाने ते अतिक्रमण करून पूर्ण बांध हे पोखरून पूर्ण रस्ता पण तू नांगरून टाकलाय तिथला. बरं ठीक आहे, काय असेल ते बघा सगळं आणि जो कोण आडवा वगैरे काय चालेल तर त्यांच्यावर जागेवर गुन्हे दाखल करा, माझा आदेश आहे तुम्हाला आणि काय असेल ते व्यवस्थित करून घे. सरपंचांना खरी परिस्थिती माहित आहे आणि सरपंच आणि आम्ही बघून घेऊ, कोणी डोकू नका. सरपंचाला परिस्थिती खरी माहिती म्हणजे साहेबांना काय? मग मी म्हणतो की सरपंचांना बोलवा ना, आता लावा ना, मग लावा 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 फोन. आम्हाला न बोलावता येतोय गावामध्ये शांतता राही म्हणून. बर तरी भाऊसाहेबांनी सगळ्यांना हजर व्हायला सांगितलं होतं, सरपंच का नाही आला? नाही साहेब, ते सरपंचांना पण बोललो होतो आणि मी मागच्या 4-5 दिवसापूर्वी घरी पण गेलो होतो त्यांच्या. ते काय अजून आले नाही? अरे मी इकडे जिल्हा परिषदेला आलो ना, काय झालंय रस्त्यात जवळ. बर मी तिथं आल्यावर करतो क्लिअर, पण तू काय कर माहिती का, जेसीबीच्या पुढं डायरेक्ट गाड वापर, काय काळजी करू नको. बर चालतंय. अहो पण सरपंचांना माहिती काय असेल काय थांबा साहेब, आणि तुम्हाला काय सांगितलं सरपंचांनी? सरपंच मला म्हणले होते की मी येणार आहे म्हणून, बोलणं झालं का काय सरपंचाशी? माझं सरपंच बोलणं झालं, ती म्हणले रास्ता आपण काढून घेऊ, रस्ता नकाशे. तुम्ही पण लावावर गाव ओळखलाच आहेत का कळलं? लावावर फोन बघा भाऊसाहेब,
काय म्हणते जीशीला आडोबाडा रस्ता काढून देऊ नका. सरपंच प्रथम नागरिक, जबाबदार नागरिक. साहेब तुम्ही आल्यामुळे मी कायदा हातात घेत नाही, नाही तर माझा असा इतिहास आहे. मी काजी एकाला समजून सांगितलं तसलं. साहेब ऐका, मी काढतो तोडगा काय असेल. सरपंचांचा फोन लागला. बोल की महात्मा. अहो सरपंच साहेब, इथं आता साहेब आल्यानंतर काय आणि ते रस्ता काढायचं म्हणते तर ते पांढरा आडवा पडतोय, खोटं बोलतोय सरळ सरळ. आपलं कसं ठरलं होत? अरे त्याच्याकडून नादी लागतो पांडवाची, अजिबात नादी लागू नको. हा तू येड आहे काय कर, तुला रस्ता पाहिजे ना, रस्ता काढून घे. बोल मी तिथं. अरे मला वेळ लागेल ना यायला, मी तिथं आल्यावर करतो सगळं. बोलतो साहेबाला मी, काळजी करू नको. बरोबर तेवढं ती करून घे, नको काळजी करू. तुमचं मिटतंय का नाही तर मी चाललो निघून. मग ए धमकी जरा, इथं तहसीलदार साहेब आले ते, गावातले चार माणसं आले ते, कुठं चाललाय तू लगेच? ए धमकी काय असेल ते पैसे देतो ना तुझं. काय कसलं बोलायला गोंधळ असतो, टोकाचं बसलं असतं दिवस. ए आता जातो येतो. ए थांब 5 मिनिटं होईल होईल, थांब झालं. तुमचं मिटो द्या ते. बरोबर तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब, माझी गावचा प्रथम नागरिक हा पालक असतो गावचा, यांनी सगळं शांततेत मिटवाय पाहिजे. ह्यांना सांगतोय मी, जिल्हा परिषदेला आलोय, तू रस्ता काढून देऊ नको. एका पार्टीला सांगतोय रस्ता काढल्याशिवाय तू माग सर नको. मला सांगा वर्का करायचं काय आपल्या सारख्याने, आमच्या सारख्याने करायचं काय? तुम्ही तुमच्या फोनवरनं सरपंचाला फोन लावा, तुमच्या फोनवरनं बोलावून दे. हॅलो सरपंच, अहो तहसीलदार साहेब इथं साईडवर आल्यात गावात, तुमच्या संग बोलायचं म्हणतात. बोलावर साहेबांच संग. हॅलो सरपंच, कुठे आहे तुम्ही? काय नाही, इथं रस्त्यावरून 2 शेतकऱ्यांची भांडणं लागलेली. काय नक्की निर्णय काय साहेब? जे काय तुम्हाला वाटेल ना तसं करा, कारण का ते दोघं आहेत ना आडमुठे आहेत, दोघं भांडणं करतात, डायरेक्ट गुन्हा दाखल करा त्यांच्यावर. एक तर मला नको नको केलं आहो त्यांनी. ठीक आहे, तुम्ही आता असं बोलताय, मी तुमच्या 2 शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केलेले, मी फोन आता ऐकलेला आहे. तुम्ही माझ्याशी आता असं बोलताय, त्यांना म्हणताय आडवं झोप, नक्की करायचं काय? नाही साहेब, नाही तसं नाही, तसं नाही साहेब, मी आलो तुम्हाला भेटतो साहेब, येतो येतो. असा खेळ गावात साहेब आमच्या, लवकर इथं, मला काय बाकीचं माहित नाही. हा ना बघितलं का, सरपंच आत्ता गेले तर राहणार आणि सांगतात जिल्हा परिषदेत गेल्यात. साहेब मी माझी बाजू गावची सरपंच असताना असला कधीच वादी उदे तर. भाऊसाहेब नरेगा योजनेबद्दल शेतकऱ्यांशी काही चर्चा झाली का तुमची? अद्यापर्यंत नाही, पण आता सांगतो त्यांना नरेगाच्या योजनेविषयी. तर मंडळी, महाराष्ट्र शासनाची योजना आहे, पाणंद जे रस्ते आहेत ते रस्ते खुलं करणं, त्याची अतिक्रमण काढणं, आणि ते अतिक्रमण काढून ते कायमस्वरूपी पक्क रस्त करण्याच्या संदर्भामध्ये, पाणंद रस्त्याच्या संदर्भात शासनाची एक योजना आहे. तर त्या शासन निर्णयाने असं म्हटलंय की पाणंद रस्ते सगळे खुले करायचे. खुले करताना काय अडचणी आल्या, कायदेशीर बाबी उद्भवल्या, तर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन, गावाचं सहकार्य घेऊन ते सगळे पाणंद रस्ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे. आता हा जर पाणंद रस्ता आता आपण मोकळा करतोय, पण आता पाणंद रस्ता मोकळा केल्यानंतर तो वर्षानुवर्षे काय टिकणार नाही पुन्हा. तर त्याच्यासाठी शासनाने एक आपल्याला अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिली. तर शासनाची नरेगा नावाची एक योजना आहे, त्या योजनेमध्ये गावातील जे लोक आहेत मजूर लोक, त्यांना त्या ठिकाणी मजुरी दिली जाते. आणि हे जे काय पाणंद रस्ते आहेत, त्या पाणंद रस्त्याचं मुरमीकरण, खडीकरण, आणि अगदी वाटलं तर अन्य योजनेमध्ये त्याचं डांबरीकरण पण करता येतं आपल्याला. क्या बात वा. त्याच्यामुळं मी सरपंचांना पण हा विषय बोलतो, आपल्या ग्रामपंचायतीकडून हा प्रस्ताव घ्यावा लागेल आपल्याला. आणि सर तो प्रस्ताव मी घेऊन मी प्रत्यक्ष पाठपुरावा करतो. आणि तुमची एक जबाबदारी आता गावकऱ्यांची, की त्या नरेगावरती आपल्याला गावातले मजूर कामाला लागतील.
तर ते कुठले कुठले मजूर आहेत ते सगळे कामावरती तुम्ही हजर करा. जॉब कार्ड तो जॉब कार्ड वगैरे आम्ही ती सगळी प्रोसेस पूर्ण करून घेतो. त्याची काय काळजी करणार सगळं आम्ही लक्ष घालतो साहेब. आणि जर का त्याला पुन्हा निधी कमी पडला, समजा आता मुर्मीकरण करून घेऊ नरेगा मधून आपण, पण त्याला जर निधी कमी पडला तर तुम्ही जरा लक्ष घाला. अध्यक्ष आहेत, सरपंच आहेत, तुम्ही काय करा, आमदार फंड आहे आपला, खासदार फंड आहे, पुन्हा DPDCचा निधी आहे, त्याच्यामधून तुम्ही डांबरेकरणाचा वगैरे आपल्याला निधी सर त्याच्यामधून उपलब्ध होऊ शकतो. त्यातून कायमस्वरूपी पक्का रस्ता पाणंद रस्ता पण होऊन जाईल. बरं, लावा शिबी, लावा साहेब तुमचा आदेश द्या, तुमच्या आदेशापेक्षा कोण आहे. भाऊसाहेब एक काम करा, काय रस्त्याचं सगळं नकाशात काय असेल ते नियमानुसार सगळं बघा, आणि जो कोण आडवा चालल, जो कोण त्रास, मला काय बाकीचं माहित नाही, जो कोण आडवा चालल, ज्याच्या नियमात जो रस्ता बसल, जेसीबी लावून करून घ्या, आणि जो कोण आडवा चालल वगैरे काय, त्यांच्यावर जागेवर माझे आदेश आहेत की गुन्हे दाखल करून टाका. बाकीचं काय झालं साहेबांनी डायरेक्ट आदेश दिला तुला मारायचं सांगितलं आम्हाला. साहेब कुणी फौज वाढवा, तुमचा आदेश आम्हाला मान्य आहे, जाऊन द्या खात्यावर तिकडे दाखल करा. प्लीज मारण्याची धमकी देतो काय अरे मातीची धमकी. साहेब स्वतः तहसीलदार इथं असताना आपण नको नको केलं. हे थांबा एक मिनिट साहेब, सांगतो समजा बावाटे काय, हा रस्ता पूर्वीपासून आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी रस्ता आहे, तुझ्यासाठी, शेजारच्यासाठी, घालच्यांच्यासाठी पण आहे. आम्हाला का मूर्खात काढतो काय, अरे नकाशा असतो ना मात्र रजिस्टरला. साहेबांसमोर आत्महत्येची धमकी देतोय, ट्रॅक्टर खाली जेसीबी खाली जायची भाषा करतोय, राळू ह्यांना धर दारा खाली घालून सुरून गेला. म्हणा साहेब रामभाऊ तुम्ही काय बघितलं नाही असं म्हणा सगळ्यांनी, खऱ्या मनाने सांगा रस्ता होता का नव्हता, खरं म्हणा होता होत. मग काय लागा का बावडचा का करतोय, गुन्हा दाखल कर त्याला साहेब, आज विषयावर खडी फोडावं लागेल. आणि आत्महत्या करणार ह्याच्यापेक्षा तर मोठा गुन्हा काहीच नाही. काय नाही तुमच्या पलीकडच्या शेतकऱ्यांनी कुठून जायचं, माधबाजारान साहेब तिकडं जाईल. आणि तुझं जर पांढरा रान खाली असत कुठं गेला असता, आबाट गेला असता, सगळीच काय रांबावत काही मनाने शेती बघायला. पांडवा हे बघ, रस्ता जो काय नकाशात आहे ना, तो नकाशात रस्ता काढू दे, तुला बी त्याचाच फायदा आहे. चला साहेबांची माफी माग, चूक झाली म्हणाव, तुमच्या पद्धतीने कसा माफी माग. सॉरी साहेब, ठीक आहे, साहेब हातात हात द्या. ठीक आहे, मी भाऊसाहेबांना सांगितलेलं आहे काय असेल नियमानुसार ते भाऊसाहेब मार्क काढतील. आता जेसीबी लावू द्या आणि रस्ता होऊ द्या. माझी वाघाचं काळीच आहे असलं करायचं ना, तुम्ही भांडण आमच्या पद्धतीने काढून घेतो. धन्यवाद साहेब तुमच्या सहकार्याबद्दल, तुमच्या निघतोया. ठीक आहे, तुमच्या उपस्थितीने रस्ता काढू. चला